एका महिलेच्या फिर्यादीवरून माडा तालुका भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संजय टोंपे यांच्या विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तू जर माझ्या नातेवाईकांच्या विरोधात बांधकामावरील लोखंडी साहित्य चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात द्यायला गेलीस तर मी तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणून चापट मारून जीवे मारण्याची धमकी दिली ही घटना दिनांक बारा रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली त्यामुळे या महिलेच्या फिरादीवरून माडा तालुका भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संजय टोंपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे हे करीत आहेत